काय रे? अरे काय बोलतोस? काय चाललंय? अरे काय नाही, टाइमपास गेम खेळतोय. गेम खेळतोय? हा का, कामावर नाही गेलास? अरे सोडून दिलंय काम, आपल्याला कुठे जमतंय? बायकोला पाठवलं कामावरती. तू सोडून दिलं? हा, ही सगळी घरची कामं मलाच करावी लागतात. झाडू मारणं, मांडी धुणं, भाजीपाला आणलं. मग आता ही सगळी कामं तू करतोय? हा मग मलाच करावं लागणार. हे सगळं जमतो तुला? मग काय करणार, जमवून घ्यायला लागणार. भाजीपाला पण तू जमतोस? अरे मग कालच गेलो होतो मार्केटमध्ये भाजी आणायला. मग? अरे गेलो काल मार्केटमध्ये भाजी आणायला, बघतो काय त्या बाईची एवढी मोठी कलिंगड. त्या बाईची एवढी मोठी कलिंगड? अरे म्हणजे त्या बाईने मोठी मोठी कलिंगड ठेवली होती विकायला. असं बोल मिल्या. मग घेतलंस? नाही घेतली रे. मग? अरे हात लावला ते कच्ची होती ती. मग पुढे गेलो, एक बाई मावर विकायला बसली होती. त्या बाईला विचारलं, ओ बाई तुमचा खालचा पॉपलेट कसा दिला? खालचा पॉपलेट? अरे मग खालचा पॉपलेट कसा दिला तर ती माझ्या मागे लागली कोयता घेऊन. बोलली मेल्या तुझा बोंबील सोलून काढते. थांब, तुझा बोंबील खरंच सोलून काढला पाहिजे. कशाला? प्रश्नच असं विचारतोस? अरे वरचा पॉपलेट खराब होता म्हणून तिला विचारला खालचा पॉपलेट कसा दिला. म्हणून विचारलंस काय? मग मग काय घेतलास? नाही घेतला रे. मग गेलो तर एक माणूस खिशात हात घालून हलवत होता. हलवत होता? अरे म्हणजे हलत होता. त्याला विचारलं काय झालं काका, कशाला एवढा हलताय? मला बोलायला लागला काय नाही रे, नको त्या जागी मुंगी चावली त्यामुळे हलत होतो. अच्छा. पुढे गेलो मग कांदे बटाटे वांगी बोललो भाजीपाला घेऊन जा. मग घेतले? अरे काय घेतले, पाकिट विसरलो ना घरी. पाकिट विसरला? भाजीपाला घ्यायला जातो आणि पाकिट विसरला. चला लिखाण तर लिखाण नीट तुला जमत नाही, ही घरची कामही येत नाही. देऊ जाणे बाबा तुझं कसं व्हायचं? चल येतो.